जय मल्ला रेसिपीज या चैनल वतीने आज मैं आपल्याला मालवणी पद्धतीने चिकन कलेजी मसाला कसा बनवतात आणि त्याला लागणारे साहित्य सांगते। अर्धा किलो चिकन कलेजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद लावून व्यवस्थित रित्या मिक्स करून मैरिनेट करण्यासाठी 15 मिनिटं ठेवून देते। मालवणी पद्धतीने चिकन कलेजी मसाला तयार करण्यासाठी मी अर्धा जोडी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे। 30 ते 35 लसणाच्या पाकळ्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। 2 इंच आलं स्वच्छ करून घेतलेलं आहे। 10 ते 12 हिरव्या कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। हा सर्व हिरवा मसाला स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। हा वाटलेला हिरवा मसाला मी कलेजी जी मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेली होते त्याच्यामध्ये घालून व्यवस्थितरित्या त्याला लावून घेते। गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल फोडणीसाठी घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला एक मोठा कांदा आहे तो फोडणीसाठी परतून घेते। कांदा गुलाबी झालेला आहे तर आता ह्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं चिकन कलेजी आहे ती त्याच्यामध्ये घालते आणि व्यवस्थितरित्या परतून घेते। अर्धा चमचा मालवणी गरम मसाला घालते। गरम मसाला घातल्यानंतर थोडं परतून घेते आणि शिजण्यासाठी ठेवून देते। व्यवस्थितरित्या परतून घेतल्यानंतर एक चमचा मालवणी मसाला घालते आणि पुन्हा परतून घेते। व्यवस्थितरित्या परतून झाल्यानंतर हिरव्या वाटणाचं जे पाणी राहिलेलं होतं अर्धा वाटी ते त्याच्यामध्ये घालून पुन्हा शिजण्यासाठी ठेवून देते। चिकन कलेजी व्यवस्थितरित्या शिजलेली आहे तर आता यामध्ये मी 2 मोठे चमचे कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ते त्याच्यामध्ये घालते। कांदा खोबऱ्याचं वाटप ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थितरित्या एकजीव करून घेते। कांदा खोबऱ्याचं वाटप कसं करायचं ह्याचा व्हिडिओ अगोदर मी बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवते। चिकन कलेजी व्यवस्थितरित्या परतून घेते आणि आता शिजण्यासाठी झाकण लावून ठेवून देते। चिकन कलेजी व्यवस्थितरित्या शिजलेली आहे। मालवणी पद्धतीने चिकन कलेजी मसाला तयार झालेला आहे। मालवणी पद्धतीने चिकन कलेजी मसाला तयार झालेला आहे। आपणही एकदा तो करून पाहावा आणि माझ्या जयमल्ला रेसिपीज या चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि कमेंट्स करायला विसरू नये। तर हा चिकन कलेजी मसाला आपण भाकरीबरोबर, पावाबरोबर, चपात्यांबरोबरही खाऊ शकता। धन्यवाद।